महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कुठलं कुटुंब आता चर्चेत असेल तर ते आहे ठाकरे कुटुंब उद्धव ठाकरेंना पक्षातील नेत्यांसमवेत आता कुटुंबातून देखील धक्के बसू लागले आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर स्मिता ठाकरे यांनी शिंदेची भेट घेतली दुसरीकडे पुतणी निहाळ ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदेची भेट घेतली इतकेच नव्हे तर शिंदेंनी आयोजित केलेल्या बी केसी मैदानावरील दसरा मेळाव्यात देखील भाऊ जयदेव ठाकरे स्मिता ठाकरे आणि निहाळ ठाकरे यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्यामुळे आता सर्वत्र ठाकरे कुटुंबाची चर्चा आहे ठाकरे कुटुंब फार मोठे आहे त्यामुळे कोण कोणाचं काय लागतं हे समजणं कठीणच आहे यासाठी आज आपण ठाकरे कुटुंबाची वंशावर आहोत नमस्कार मी सायली आणि तुम्ही प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांना पाच मुली आणि तीन मुलं होते यात बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे अशी तीन मुलं होती व संजीवनी प्रेमा सुधा सरला आणि सुशिला या पाच मुली होत्या यात बाळासाहेब सर्वात ज्येष्ठ बाळासाहेब ठाकरे वयाच्या एकविसाव्या वर्षी था निनाताई ठाकरे यांच्यासोबत लग्न बंदनात अडकले त्यांना बिंदू माधव ठाकरे जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे तीन मुलं होती यातील ज्येष्ठ चिरंजीव बिंदू माधव ठाकरे यांचे एका अपघातात निधन झाले बिंदू माधव ठाकरे यांना निहार ठाकरे आणि नेहा अशी दोन मुले आहेत निहार एक वकीलसोबतच व्यावसायिक देखील आहेत दुसरे चिरंजीव जयदेव ठाकरे यांचे तीन लग्न झाले पहिले लग्न जयश्री काल्लेकर सोबत झाले आपल्या पहिल्या पत्नीपासून त्यांना जयदीप नावाचा मुलगा आहे तर त्यांचे दुसरे लग्न झाले स्मिता ठाकरे यांच्याशी स्मिता ठाकरे यांच्यापासून त्यांना राहुल आणि ऐश्वर्या अशी दोन मुले आहेत जयदेव ठाकरे यांचे तिसरे लग्न अनुराधा ठाकरेंबरोबर झाले अनुराधा यांच्यापासून त्यांना माधुरी नावाची एक मुलगी आहे बाळासाहेबांचे तिसरे आणि सर्वात लहान चिरंजीव उद्धव ठाकरे यांचे लग्न रश्मी ठाकरे यांच्याशी झाले व दोघांना आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे अशी दोन मुले आहेत यातील आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय असून त्यांनी सत्तेत असताना मंत्रीपद देखील सांभाळले होते दुसरे चिरंजीव तेजस यांना जीवशास्त्रात रस असून राजकारणापासून ते कायम दूर असतात हा झाला बाळासाहेबांचा परिवार प्रबोधनकार ठाकरेंचे दुसरे चिरंजीव होते श्रीकांत ठाकरे श्रीकांत ठाकरे यांचा विवाह कुंदा ठाकरेंबरोबर झाला होता त्यांना राज ठाकरे आणि जयवंती अशी दोन मुलं होती राज ठाकरेंचे मूळ नाव होते स्वरराज मात्र त्यांच्यातील व्यंगचित्राची कला बघून बाळासाहेबांनी त्यांचे नाव राज असे ठेवले आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली राज ठाकरे यांचा विवाह शर्मिला ठाकरे यांच्यासोबत झाला राज यांना ची अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे अशी दोन मुलं राज यांचे चिरंजीव अमित देखील राजकारणात सक्रिय असून सध्या ते महाराष्ट्राचा दौरा करताना दिसत आहेत अमित ठाकरे देखील विवाहित असून त्यांना नुकताच कियान नावाचा एक मुलगा झालाय तर ही आहे आत्तापर्यंतची ठाकरे कुटुंबाची वंशावळ ही वंशावळ एकदा लक्षात आली की ठाकरे कुटुंबात को कोणकोणाचं काय लागतं हे सहज कळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा बातमी उड्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद